नमस्कार अभिवाचन आदरणीय यात्री पु ल देशपांडे यांचे पत्र सादरीकरण डॉक्टर पृथ्वीदेवी परळीकर बिरारी कोपरगाव पुलंचे नातेवाईक चंदू ठाकूर उर्फ शरदचंद्र ठाकूर आदरणीय सुनीताबाईंचे बंधू हे हवाई दलात होते त्यांच्या जवळच्या मित्राचं विमान अपघातात निधन झालेलं होतं अशा प्रसंगी आयुष्याबद्दलच निराशा वाटून त्यांनी पुलंना एक पत्र लिहिलं त्या पत्राचे पुलंनी लिहिलेल्या उत्तराचा काही भाग ज्यामध्ये मेन थीम आहे की जीवन का जगावं इथपासून त्यातला सगळ्यात मोठा आनंद कुठला इथवर सगळं सगळं पुलंनी लिहिले अगदी अलगद गाठ सोडवल्यासारखं पुलं तिथं सांगतात दहा जुलै एकोणीसशे सत्तावन्न चंदू तुला वाटतं मी फ्लाईंग का करावं चंदू अरे कारकुनांनी तरी मानेचा काटा मोडेपर्यंत का झिजावं स्त्रियांनी बाळंतपणाच्या यातना का भोगाव्यात साफसफाई करणाऱ्यांनी सफाई का करावी इतकंच काय गाणाऱ्यांनी का, का गावं चित्रकारांनी चित्र का काढावी नर्तकांनी का नृत्य करावं लेखकांनी का लिहावं कवींनी कविता का करावी जगात कुणी कुणाला दुःख का द्यावं या प्रश्ना इतकाच जगात कुणी कुणाला आनंद तरी का द्यावा हा प्रश्न विचारता येण्यासारखा आहे शहाण्यांनी या प्रश्नाच्या मागे लागू नये कारण हे सारं काय आहे कशासाठी आहे याचं उत्तर कुणालाच सापडलं नाही हे आहे हे असं आहे यात आपल्याला होऊन अर्थ निर्माण करायचा आहे नाहीतर फूल म्हणजे तरी काय असतं रे काही स्त्री केसर आणि पू केसर आणि मऊ मऊ तुकड्यांचा पुंचका एवढंच ना पण आपण त्याला अर्थ दिला फूल कुणी प्रेयसीला दिलं कुणी देवाला दिलं कुणी स्वतःच्या कोटाला लावलं आणि फुलाला अर्थ आणला जीवनालाही असाच अर्थ आणावा लागतो आणि तो अर्थ काहीतरी घेण्यात नसून काहीतरी देण्यात असतो जीवनाला आपण काहीतरी द्यावे लागते अगदी निरपेक्ष बुद्धीनं द्यावे लागते आणि मग जीवनाला जो अर्थ येतो त्या जीवनाच्या त्या क्षणांची मजा हीच की ते दुसऱ्याला दिले तर त्या जीवनाचं सोनं होतं नाहीतर शुद्ध माती आपलं जीवन मातीमोल वाटायचं सुद्धा एकच कारण की मला दुसऱ्याच्या जीवनात सुख कसं देता येईल याचा विचार आपल्याला अस्वस्थ करत नाही आणि तो ज्यांना अस्वस्थ करतो ते भाग्यवान जीवनाला अर्थ आणतात जीवनाचा मळा आपण शिंपावा उगवलं तर उगवलं मग कुठल्याही क्षेत्रात वैस वैमानिक ऐस अगर हमाल ऐस अरे बोजा टाकायचाच आहे तर तो आनंदाने टाकावा ना वैतागाच्या ठिणग्या लगेच पायाखाली विझवाव्या वैताग कंटाळा मला येतो क्षुद्रपणा दिसतो स्वार्थ दिसतो पण तसा स्वार्थ आणि क्षुद्रपणा माझ्यातही कुणाला आढळणार नाही ना याची चिंता असावी म्हणजे मग जगण्याला धार येते मनाचा आमल झडतो तू हे फिलॉसॉफर वाचण्यापेक्षा ललित लेखक वाच डोटोवस्की गॉर्की बिकन्स शेक्सपियर वाच जीवनाला रंग देणारी माणसंही तत्वज्ञानांचं आणि माझं कधी सूत जमलं नाही माझ्या दृष्टीनं शून्याला भागत बसणारी मंडळी करायचंय काय त्यापेक्षा तुझ्या दारासमोर फुलबाग करायला लाग जीवनाचा आनंद अत्तरात अत्तराच्या कुपीतलं झाकण उघडल्यासारखा दरवळायला लागेल ला आणि ऐसा मजा येईल की ज्याचं नाव ते तुझे सोबती अचानक गेले आणि तुला दुःख झाले साहजिक आहे अंतर्मुख होणंही साहजिक आहे तू म्हणतोस की देअर डेथ्स वेअर नॉट जस्टिफाईड माय डियर बॉय हूज डेथ्स आर जस्टिफिएबल माझा एक भाऊ औषधांच्या अभावी वयाच्या अकराव्या वर्षी वारला माझे वडील अत्यंत निर्व्यसनी होते निष्पाप होते प्रामाणिक होते ते पन्नाशीच्या आधी हृदयविकारांनी वारले परवा मुंबईत गोळीबारात माणसं मेली आणि हिरोशिमा त्याबद्दल लिहायला हवं का ज्या दिवशी जन्माला येणं जस्टिफिएबल होईल त्या दिवशी आपण मरणाचं जस्टिफिकेशन शोधत बसू पण आज हाती आलेल्या क्षणांचं सोनं करायचंय बेटा कळावे तुझा भाई